हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण स्वादिष्ट टेस्टी बटाटा भाजी बिना कांदा आलं लसूण नैवेद्यासाठी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओ कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. हे बघा, आपली ही बटाट्याची भाजी विदाउट ओनियन जिंजर गार्लिक कशी छान झालेली आहे अगदी, आणि चवीला पण अगदी खूप छान लागते. ही भाजी आपण उपासाच्या वेळेस जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो किंवा पूजेच्या वेळेस आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा ही अशी विदाउट कांदा आलं लसूणची भाजी आपण नैवेद्यासाठी दाखवू शकतो. चला तर मग बघूया आपण बटाट्याची भाजी विदाउट ओनियन जिंजर गार्लिक कशी बनवायची आहे ते. उकडलेल्या बटाट्याची भाजी बिना कांदा आलं लसूण शिवाय आपण बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून सोलून आणि हे असे चिरून घेतलेले आहे. तर आपण ह्याला सर्वप्रथम मीठ थोडंसं मी घेतलेलं आहे, 1/2 टीस्पून. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा आहे, 1 टीस्पून. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर, 1 टीस्पून साखर, हे आता सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हे चांगलं मिक्स करून घ्या, म्हणजे ह्याला मीठ आणि लिंबू आणि साखर व्यवस्थित लागेल ह्या बटाट्याला. आता हे असंच आपण साईडला ठेवायचं आहे, तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊया. गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपण तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ दे. तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून आपण मोहरी घालायची आहे. ही तडतडलेली आहे, आता त्याच्यामध्ये आपण जिरे घालूया. त्याच्यानंतर 7-8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे, थोडी मी चिरून घेतलेली आहे. 1 मोठी हिरवी मिरची, ती पण आपण चिरून घेतलेली आहे. हे थोडंसं चांगलं मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे, 1/4 टीस्पून. चांगलं मिक्स करून घेऊया. करून झाल्यानंतर जे आपण बटाटे उकडून ठेवलेले आहेत आणि त्याला लिंबू साखर मीठ कोथिंबीर असं लावून ठेवलेलं आहे ते सगळं घालायचं आहे ह्याच्यामध्ये. ते चांगलं मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपण ह्याच्यावरती जरा 2-3 मिनटं आपण झाकण ठेवायचं आहे. केलेलं आहे, थोडीशी आपण कोथिंबीर घालूया, अजून परत चांगलं मिक्स करूया. आणि ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे 2-3 मिनिट. 2 मिनटं झालेली आहे, आपण झाकण काढून घेऊया आणि विस्तव बंद करायचा आहे. आपली ही बटाट्याची भाजी बिना कांदा आलं लसूण ही आता रेडी झालेली आहे. आता सर्विंग बाउलमध्ये आपण ही भाजी काढून घेऊया. बाउलमध्ये ही बटाट्याची भाजी काढून घेतलेली आहे, त्याच्यावरती आपण थोडी कोथिंबीर आणि ओलं खोबरं ह्याच्याने गार्निश करायचं आहे. ओलं खोबरं घातल्याने ही भाजी खूप छान टेस्टी लागते, अगदी दिसायला पण अगदी आकर्षक दिसते. हे बघा, आणि आता ही भाजी आपण पुऱ्यांबरोबर किंवा फुलक्यांबरोबर किंवा चपातीबरोबर सर्व करू शकतो. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.